नमस्कार, मी राजेंद्र हुंजे, अलविदा 2010 मध्ये तुमचं स्वागत. वर्षभरात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांचा आढावा आपण घेतोय. वर्ष अखेरीस आता या सगळ्या घटनांचा आढावा आपण घेतोय. आज आपण बघणार आहोत राजकीय क्षेत्रामध्ये या वर्षभरात काय उलथापालथी झाल्या, काय काय राजकीय घडामोडी घडल्या. 2010 हे महाराष्ट्राचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, पण हे वर्ष राज्याच्या इतिहासात मात्र वेगळ्याच घटनांनी लक्षवेधी ठरलं. अशोक चव्हाणांना घोटाळ्यात पद गमवावं लागलं, तर याच कारणामुळे नव्यानं सरकार स्थापन करण्याची वेळ आली. पाहूया या वर्षाचं काँग्रेस राष्ट्रवादीचं राजकारण. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळवून देणाऱ्या अशोक चव्हाणांच्या गळ्यात हायकमांडनं दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची माळ घालत त्यांना मेहनतीचं बक्षीस दिलं. राज्यात सगळं आलबेल सुरू होतं, पण अचानक आदर्श नावाचं वादळ आलं आणि या वादळात अशोक रावांच्या आदर्श चेहऱ्यावरचा मुखवटा उडून गेला. आणि मग याच वादळानं अख्खं मंत्रिमंडळच बरखास्त झालं. अशोक रावांनंतर कोण यावर दिल्लीश्वरांनी बराच खल केला आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदी महाराष्ट्रातील एकही नेता सध्या फिट बसणार नाही हे लक्षात येताच हा काटेरी मुकुट देण्यात आला. तो अनेक वर्ष दिल्लीमध्ये पक्षनिष्ठा आणि मिस्टर क्लीन अशी प्रतिमा असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिरावर. मुख्यमंत्री शोधायला जेवढा उशीर झाला तेवढाच उशीर मंत्रिमंडळ तयार करायला. पण अखेर खातेवाटप जाहीर झालं. नारायण राणेंना उद्योग खातं देत त्यांच्याकडचं महसूल खातं बाळासाहेब थोरातांना देण्यात आलं. थोरातांकडचं कृषी खातं राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आलं. राजेंद्र दर्डा यांच्याकडे शालेय शिक्षणाचा भार देत पृथ्वीराज चव्हाण यांनी आदिवासी मंत्र्यांचाही मंत्रिमंडळात समावेश केला. आणि महिला बाल विकासाची जबाबदारी वर्षा गायकवाड यांचं प्रमोशन करत त्यांच्यावर सोपवली. खाते वाटपात सामाजिक भान ठेवल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखवून तर दिलंच, पण कायम वादात राहिलेल्या बागवेंना मंत्रिमंडळातून डच्चू देत मुख्यमंत्र्यांनी काही संकेतही दिले. नवी मुंबई विमानतळ आणि जैतापूर प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळवत मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीलाच दोन सिक्सर ठोकत टीकाकारांना उत्तर दिलं. तर हिवाळी अधिवेशनात सुद्धा त्यांनी विरोधकांचा यशस्वी सामना करत अधिवेशन रेटून नेलं. गेल्या वेळी अटीतटीच्या स्पर्धेत अजित पवारांना मात देत छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं होतं. त्यानंतर नॉट रिचेबल झालेल्या अजित पवारांनी प्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली नसली तरी उपमुख्यमंत्री पदाची त्यांची इच्छा लपून राहिली नव्हती. त्यातच आदर्श प्रकरणी अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आणि सरकार बरखास्त झालं. मग राष्ट्रवादीनं सुद्धा खांदेपालट करण्याची संधी साधत काही बदल केले. भुजबळ यांच्याकडून उपमुख्यमंत्रीपद काढून घेत सार्वजनिक बांधकाम खातं आणि पर्यटन खातं त्यांच्याकडे देण्यात आलं. अजित पवारांनी अर्थ, ऊर्जा आणि पाटबंधारे अशी खाती आपल्याकडे ठेवत पक्षामध्ये आपल्या वाढलेल्या दबदब्याची जाणीव सगळ्यांनाच करून दिली. या खांदेपालटानंतर भुजबळ दिल्लीत जाणार अशी चर्चा देखील रंगली. एकूणच आदर्श प्रकरणात नाव आल्यामुळे अशोक चव्हाण गेले, पण असा कुठलाही वाद नसताना भुजबळांचं उपमुख्यमंत्रीपद जाणं ही बहुधा राज्याच्या राजकारणातली पहिलीच घटना ठरली. आदर्श प्रकरणाच्या आधी काँग्रेससाठी आणखी एक डोकेदुखी ठरली, ती प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचं जाहीर गुप्तगू. सोनिया गांधींच्या रॅलीसाठी कशा पद्धतीने पैसा गोळा केला जातोय याची जाहीर वाच्यता माणिकराव ठाकरे आणि सतीश चतुर्वेदी यांनी केली आणि काँग्रेसच्या मागचं शुक्ल काष्ठ तेव्हापासून सुरू झालं. खर्च आया कम से कम 1.5 करोड़ का. वो सब पूरे झंडे दे दिए. सीएम ने सीएम का फोन आया था, बोले माणिकराव ये देते रहेंगे, इंप्रोवेशन तो करता होगा, लेकिन 2000 बस का या प्रकरणामुळे माणिकराव ठाकरेंना पक्षश्रेष्ठींनी फटकारल्याची चर्चा झाली, पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही.
राज्यामध्ये माणिकराव ठाकरे आणि आदर्श प्रकरणानं होरपळलेल्या काँग्रेसला आणखी एक धक्का बसला, तो सुप्रीम कोर्टाकडून। सावकार सानंदा यांना वाचवण्यासाठी विलासराव देशमुख यांनी प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत सरकारला 10 लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आला, तर विलासरावांना सुद्धा फटकारण्यात आलं। ऐन अधिवेशन काळामध्ये हा निकाल आल्यामुळे विरोधकांना आणखी एक कोलित मिळालं आणि विलासरावांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात गोंधळ घातला। त्यापूर्वी चर्चेत आले ते गृहमंत्री आर आर पाटील। नसीम सिद्दीकी यांनी आयोजित केलेल्या ईद पार्टीमध्ये गुन्हेगारांसोबत गृहमंत्री दिसल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली। ज्या पोलिसांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवला पाहिजे त्या खात्याचे प्रमुखच गुन्हेगारांसोबत पार्टीत गेल्यामुळे राजकारण आणि गुन्हेगार यांच्या संबंधांवर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसलं। पण आपल्याला हे लोक कोण आहेत हे माहीत नव्हतं असं सांगत यापुढे आपण खबरदारी घेऊ असं आश्वासन आबांनी दिलं। एकीकडे ही सगळी प्रकरणं गाजत होती आणि त्यातच लवासानं अनियमितता केल्याचं खुद्द नारायण राणे यांनीच जाहीर केलं। याची चौकशी करण्यात आली आणि लगेचच लवासाला क्लीन चीट देत अनियमिततेबद्दल दंड आकारून लवासाचं काम सुरू राहील असंही सरकारतर्फे सांगण्यात आलं। त्यामुळे विरोधकांना सरकारवर हल्ला करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली। अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा विरोधकांनी उपस्थित करून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, यावर अखेर सरकारला कारवाईचं आश्वासन द्यावं लागलं। हे होतं सत्ताधाऱ्यांमधलं 2010 मधलं आदर्श राजकारण। इथे वेळ झाली एका ब्रेकची, ब्रेक नंतर आपण बघणार आहोत शिवसेना भाजपमध्ये काय कलगीत उडा रंगला। कुठे जाऊ नका, पहा अलविदा 2010।